नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका या माझ्या यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुक चॅनलवर स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेस्टॉरंट ढाबा स्टाईल दाल खिचडी. तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. आपण इथं आज दाल खिचडी बघणार आहोत. त्यासाठी बघा, मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी तुरीची, मसूर, थोडीशी चणा डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स करून डाळी घेतलेल्या आहेत. इथं धना पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलं एक चमचा, चवीनुसार मीठ, जिरा पावडर, कोथिंबीर, एक कांदा चिरून घेतला आहे, एक टॉमॅटो घेतलं आहे, लसूण बारीक चिरून घेतलं आहे फोडणीसाठी, परत आलं लसूणची पेस्ट घेतली, हिरवी मिरच्या दोन घेतल्यात उभ्या कट करून, कडीपत्ता आहे, फोडणीला मोहरी, जिरं, हळद आणि हिंग, पाणी. तर चला आपण दाल खिचडी बनवायला सुरुवात करूया. आपल्याला दाल खिचडीसाठी आपण जे हे मिक्स डाळी घेतल्यात ते एका भांड्यामध्ये घेऊया आणि पाणी टाकून आपल्याला हे 10 मिनिटांसाठी तरी ह्या डाळी झाकून ठेवायच्यात. 10 मिनिटांनी मग आपण ह्याला धुवून घेऊया. आता 10 मिनिटांसाठी ह्या झाकून ठेवूया. बघा, आपली डाळ भिजते तोपर्यंत आपण तांदूळ जो घेतला एक वाटी तो पण एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेऊया. तो पण बघू शकता इथं तांदूळ आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय आणि आपल्याला तांदूळ आणि डाळीचं प्रमाण सम ठेवायचंय. ज्या वाटीने तुम्ही डाळ मिक्स डाळ घेताल मापून त्याच वाटीने आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तर आता आपण हे धुवून ठेवलंय आणि डाळ आपली 10 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवली आहे पाण्यामध्ये. आता 10 मिनटानंतर आपण डाळीतले पाणी काढून टाकूया. तुम्ही बघू शकता इथं 10 मिनटं झालेले आहेत आपल्या डाळीला आणि स्वच्छ आता आपण ती चांगली चोळून घेऊया, म्हणजे त्याच्यावर जे काय पावडर वगैरे मारलेले असतील ते निघून जाईल. आपल्याला 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी इथं डाळ पण स्वच्छ धुवून घेतली. आता आपण दाल खिचडीची सुरुवात करूया. बघा, दाल खिचडीसाठी मी इथं 2 पळी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना 1 चमचा जिरं टाकून घेऊया, 1 चमचा मोहरी टाकून घेऊया, 1 चिमूटभर हिंग टाकून घेऊया. हिंगाने आपल्या खिचडीला खूप छान टेस्ट येते. कडीपत्ता, आपण ज्या हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या पण ह्याच्यामध्ये ॲड करूया. 1 कांदा चिरून घेतला आहे मोठा, तो पण ह्या तेलामध्ये ॲड करून घेऊया. आता छान परतून घेऊया. आपला कांदा छान लाल होत नाही तोपर्यंत छान असं परतून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपला कांदा पण होत आला आहे. आता आपण जी आलं लसूणची पेस्ट केली ती याच्यामध्ये टाकून देऊया कांद्याबरोबर आणि ती पण छान परतून घेऊया, म्हणजे आलं लसूणमध्ये जो काय उग्र वास असेल तो निघून जाईल ह्या कांद्याबरोबर. तर छान भाजून घेऊया. आता आपण जे 1 टॉमॅटो चिरून घेतले ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. बघा इथं आपला कांदा टॉमॅटो पण छान झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर आहे ना 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर छान टाकून मिक्स करून घेऊया मसाल्याबरोबर. आता याच्यामध्ये आपण 1/2 चमच हळद टाकून घेऊया आणि 1 चमच लाल तिखट घेतले मी. तिखटाचं प्रमाण थोडं कमीच असतं खिचडीला ह्या, कारण की खूप तिखट नसती ही दाल खिचडी, त्यामुळे तिखट कमीच टाकायचं. आता आपण काय करायचं, ज्या ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्यात ना त्या ह्या मसाल्यावर टाकूया. छान हलवून घेऊया.
आता आपण जो तांदूळ धुवून घेतलाय तो पण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता आहे ना आपल्याला पाणी टाकायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ मोजून घेतली आहे ना त्याच वाटीने आपल्याला इथं 5 वाटी पाणी टाकायचं आहे, कारण की ह्या खिचडीला पाण्याचं प्रमाण जास्त असतं. इथं मी 5 वाटी टाकून घेतले, ज्या वाटीने मोजून घेतले त्यात थोडी अशी पातळ अशी खिचडी असते. आता आहे ना आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, बाकीची कोथिंबीर आपल्याला वरनं गार्निशिंगसाठी टाकायची. आता व्यवस्थित हे हलवून घेऊया. आता आहे ना आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, मग आपली खिचडी तयार. आपला कुकर पण थंड झालेला आहे. आता आपण बघूया आपली दाल खिचडी झालेली आहे का. काय मस्त वास सुटला आहे दाल खिचडीचा बघा. आपली दाल खिचडी तयार आहे. एवढीच आपल्याला पातळ पाहिजे, घट्ट नसती ही दाल खिचडी. आता आपल्याला ह्याला वरनं तडका द्यायचा आहे. तर आता आपण तडक्याची तयारी करू. इथं गॅसवर तडका पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलं आहे. तर तेल पण आपलं छान तापलं आहे. आपण जो लसूण कट करून घेतला आहे ना तो ह्या तेलामध्ये टाकून घेऊया. आणि ह्या लाल मिरच्या आणि थोडंसं जिरं टाकून घेऊ. तर लसूण आपला छान लाल झाला की आपल्याला हा तडका खिचडीमध्ये टाकायचा आहे. लगेचच कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आहे. हा मस्त तडका त्याला बसलेला आहे. आता 1 ते 2 मिनटं असंच झाकण आपण लावून ठेवूया आणि मग सर्विंग प्लेटमध्ये खिचडी दाल खिचडी काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपली रेस्टॉरंट ढाबा स्टाईल दाल खिचडी तयार झालेली आहे. खूप झटपट बनतीन घरच्याच साहित्यापासून आणि खूप कमी वेळात बनतीन. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. मी दाखवलेल्या रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.